नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 41व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ध्यानयोग म्हणजेच गीतेतला 6वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मेडिटेशन करायचे असे म्हटलं तर तयारी करावी लागते. एक शांत जागा शोधा, बसण्यासाठी एक गालिचा किंवा योगा मॅट शोधा, आणि आपल्या लकने आजूबाजूला काही आवाज नसला तर थोडा वेळ आपण प्राणायाम करून स्वतःला रिफ्रेश करू शकतो. पण खरा ध्यान अभ्यास करायचा असे म्हटले तर अजून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज याच काही प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युचित्रन्नातिनिंचै चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मविशुद्धये. या दोन श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योग अभ्यास करण्यासाठी माणसाने एका पवित्र ठिकाणी कुशगवत, हरणाचे कातडे आणि कापड एकमेकांवर ठेवून एक प्रकारचे आसन तयार करावे. हे आसन उंचीला खूप जास्त किंवा खूप कमी नसावे. त्या आसनावर एका योगीने ताठ बसून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून मनाला स्थिर करावे. मागच्या भागात आपण एक खरा योगी कोण याबद्दल ऐकलं. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एका योगीसाठी आपल्या मनावरचे नियंत्रण, ज्ञान आणि याच ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर, समानता किंवा इक्वल रिगार्ड आणि एकांत किंवा सॉलिट्यूड या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक योगी आपले कर्म तर पार पाडतोच, पण त्याचबरोबर आपल्या धर्माचे पालन देखील करतो आणि या गोष्टी त्याला मनःशांती देतात. ध्यान करणे हे आपल्या मनाला शांत करायचे असेल तर उपयोगाचे आहे हे तर आपल्याला माहिती झाले. पण हे ध्यान नेमके करायचे कसे हे आज आपण जाणून घेऊया. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या काही श्लोकातून सांगतात की अशा काही गोष्टी आहेत जे ध्यान अभ्यास करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एक एक करून या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया. ध्यान अभ्यास करताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूचे वातावरण. दी एन्व्हायरमेंट ऑर द सेटिंग अराउंड अस इज इम्पॉर्टंट ड्युरिंग मेडिटेशन. आपल्या खोलीत खूप पसारा असला तर आपल्याला तिथे काम करता येत नाही, आपली इच्छाच होत नाही, काही वेळेला चिडचिड पण होते. सगळं अगदी नीटनेटके आणि स्वच्छ असेल की मनाला पण काम करायला आवडते. ध्यान अभ्यासाचे पण असेच आहे. आजूबाजूचे वातावरण आणि आपले मन किंवा माइंड याचा मेडिटेशन करताना संबंध आहे. स्वच्छ वातावरण मनाला चैतन्य देते आणि आपला ध्यान अभ्यास हा नीट आपण करू शकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला हा ध्यान अभ्यास करताना कसे बसायचे, काय करायचे किंवा काय नाही हे सगळं सांगतात. आपण एखाद्या आराम खुर्चीत किंवा झोपाळ्यावर बसून मेडिटेट करू शकत नाही. तसेच दगडांचा ढीग, एकत्र ठेवलेल्या लाकड्यांच्या काठ्या किंवा नुसते कापून ढीग करून ठेवलेले गवत या गोष्टींवर बसून आपण मेडिटेट करू शकत नाही. ध्यानाभ्यास हा आपण घरीच बहुधा करणार. तसे असेल तर एखादी पातळ पण टणक उशी, दुमडलेला गालिचा किंवा एक योगा मॅट यापैकी एक गोष्ट बसायला वापरू शकतो. तुम्ही थोडा ट्रायल अँड एरर करून तुम्हाला सर्वात जास्त जे कम्फर्टेबल वाटेल ते बसायला निवडू शकता. एकदा आपण कसे आणि कुठे बसायचे हे ठरवले की मग येतो तिसरा टप्पा. या टप्प्यात आपल्याला आपल्या मनाला शांत करायचे आहे. आपले मन हे एका लहान मुलासारखे आहे. काही आकर्षित दिसले की मनाला मग तेच करायचे असते.
आपले इंद्रिये आणि त्यांना संतुष्ट करण्याच्या इच्छेमुळे मन शांत राहू शकत नाही. उदाहरणार्थ, पेंटिंग करताना आपण रंग आणि पाणी वापरतो. पाण्याला तर काही रंग नसतो, पण जर पेंटिंगच्या ब्रशला लाल रंग असेल आणि हा ब्रश आपण पाण्यात घातला तर पाणी पण लाल रंगाचे होऊन जाते. आता पाण्याला परत बेरंगी करणे काही सोपे नाही, पण मनाचे तसे नाही आहे. मनाला स्वच्छ आणि बेरंगी करायचे असेल तर इंद्रियांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. वी नीड टू सस्पेंड आवर सेन्सेस, कंट्रोल देम टू हॅव ऑर्डर रिस्टोर्ड इन द माइंड. तसेच मन स्वतःत गुंतले की मग आजूबाजूच्या गोष्टींचे आकर्षण राहत नाही. अ माइंड रेस्टेड इन द सेल्फ डज नॉट फाइंड इंटरेस्ट इन द आउटसाइड वर्ल्ड. आत्मशुद्धी किंवा सेल्फ प्युरिफिकेशन केल्याने मन शांत होते आणि मग आपण आपला ध्यान अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला आपले शारीरिक नियंत्रण किंवा बॉडी कंट्रोल कसे असावे हे सांगतात. ध्यान अभ्यास किंवा मेडिटेशन करताना आपले शरीर, डोके आणि मान हे सरळ किंवा इरेक्ट असले पाहिजे. ताट बसल्याने पाठीचा कणा सरळ राहतो. अ स्ट्रेट पॉस्चर लीड्स टू अन इरेक्ट अँड व्हर्टिकल स्पाइन. अशा पद्धतीने बसल्याने आपण जास्त चांगला श्वास घेऊ शकतो. आणि श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण. या आसनात बसल्याने आपले डोळे स्थिर होतात आणि आपण आपले लक्ष आपल्यात केंद्रित करतो. ध्यान अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांना दिसत काही नाही, कानांना ऐकू काही येत नाही, कारण तिचे मन स्वतःत गुंतलेले असते आणि आपल्या बाहेर असलेली माया ही या व्यक्तीला आकर्षित करत नाही. ही व्यक्ती मनाने शिथिल असते. द बॉडी ऑफ अ पर्सन इन मेडिटेशन इज इनर्ट, अनमूव्हिंग. आता आपल्याला समजले की ध्यान अभ्यास सुरू करण्या अगोदर आपण काय काय केले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर आपल्या आजूबाजूचे वातावरण किंवा एन्व्हायरमेंट कसे आहे, आपण बसण्यासाठी काय आसन वापरतोय, आपले मन कितपत शांत आहे, आपण आसनावर कसे बसलोय, या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण लक्ष दिले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अभ्यासासाठी प्रॅक्टिस ही गरजेची. तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतंय, काय बदल करायचा आहे, किती वेळ मेडिटेट करायचं आहे, हा निर्णय तुमचा आहे. आपण चांगला ध्यान अभ्यास करत आहोत की नाही हे चेक करायचं असेल तर एक दोन मार्ग आहेत. एकतर ध्यान अभ्यास करताना आपले मन हे एका स्थिर तलावासारखे असले पाहिजे. त्यात कुठेही रिपल्स किंवा वेव्ज नसले पाहिजेत. दुसरं म्हणजे मनात कुठलेही विचार नको, आणि कॉन्ट्रडिक्टरी विचार तर अजिबातच नाही. ध्यान अभ्यास आणि मनशांतीबद्दल अजून बरंच जाणून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.